मिरजेत स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळ आणि श्रीराम उत्सव मंडळ मिरज यांच्याकडून रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी. मिरजेत साईनंदन कॉलनी येथे पहिल्यांदाच माजी नगरसेविका अनिता वनखंडे आणि मोहन वनखंडे सर यांच्या प्रयत्नातून श्रीराम मंदिर उभारणी करण्यात आली. 22 जानेवारी रोजी श्रीराम प्रभूंची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आणि प्रथमतःच आज रामनवमी ही स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळ आणि श्रीराम उत्सव मंडळ यांच्याकडून साजरी करण्यात आली. गेले 9 दिवस झाले या ठिकाणी भजन प्रवचन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, तर आज रामनवमीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राम भक्तांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गुरु वशिष्ठांनी सांगितलं, हे राजाचं पुत्र कामेष्ठ यज्ञ कर, या यज्ञाने तुला पुत्र प्राप्ती होईल आणि या यज्ञाचा आचार्य पद तू शृंग ऋषींना दे. ते मोठे वेदवत्ते शृंग ऋषींचा अत्यंत खाटा मोठा. आज मिरजमध्ये साईनंदन कॉलनी येथे स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळ आणि श्रीराम उत्सव मंडळ मिरज यांच्या वतीनं आपण पहिल्यांदाच हे यावर्षी मंदिर इथं उभारलं आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामांची जी मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापना झाली त्याच दिवशी मिरजेमध्ये साईनंदन कॉलनीमध्ये कायमस्वरूपी असणार हे मंदिर. यावर्षी आम्ही मूर्ती प्रतिष्ठापना आम्ही शंकराचार्य कोरेगुरुपंडाजी यांच्या हस्ते झाली आणि हा पहिलाच रामनवमीचा उत्सव आम्ही या इथं आयोजित केलेला आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून. आणि खरं मला खूप आनंद वाटतो की गेले 9 दिवस भजन प्रवचन आणि विविध असे धार्मिक कार्यक्रम इथं आयोजित केले जात आहेत. आज ही जन्मोत्सवाचा कार्यक्रम हा खूप मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. सर्व भावी भक्त इथं हजर झालेले आहेत आणि खरं तर हा कितीतरी वर्षांनी 500-550 वर्षांनंतरचा जो अयोध्येतला हा प्रभू रामाचं मंदिर बांधल्यानंतरचा मिरजेतला हा त्याच मुहूर्तावरती बांधलेलं हे मंदिर त्याचा हा सोहळा सर्व इथं भाविक उपस्थित आहेत. त्यामध्ये विशेषतः स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं नगरसेविका अनिता वनखंडे मॅडमच्या त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी 9 दिवस खूप मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि आज इथं सर्व महिला मंडळी माझे सर्व सहकारी इथं उपस्थित आहेत आणि आज इथं दर्शनाचा लाभ घेत आहेत, महाप्रसाद लाभ घेत आहेत. मी या रामनवमीच्या माध्यमातून सर्व मिरजकर वासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतोय. एबी न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट.